शहर में कोरोना महामारी ने भीषण रूप लिया। कोरोना मरीजों की संख्या 40,000 पार कर चुकी है। इस परिस्थिति में महानगर पालिका द्वारा कोई भी योजना न किए जाने से जनता परेशान हो रही है। शहर के सरकारी और निजी अस्पताल का इस्तेमाल कोरोना कार्य के लिए किया जा रहा है, फिर भी यह योजना अधूरी साबित हो रही है। इस विषय को गंभीरता से लेते हुए नागपुर शहर में 14 दिन का लॉकडाउन किए जाने की विनती महाराष्ट्र सरकार को सूरज गोजे उप जिला प्रमुख द्वारा की गई है। आज आम्ही शिवसेना नागपुर तर्फे प्रमुख पदाधिकारी सगळे नवनियुक्त जे कमिश्नर साहेब आहे महानगरपालिकेचे त्यांना भेटलो आणि त्यांच्यासोबत कोरोना या महामारीच्या विषयावरती चर्चा केली। आपण सर्व बघतात की मागच्या ह्या 8 दिवसांमध्ये भीषण परिस्थिती नागपूरकरांनी पाहिलेली आहे। अनेक हॉस्पिटल जी आहेत ती लूट करत आहे। शासकीय हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याकारणाने त्यांचा नाईलाज आहे, मॅनपावर नाही आहे। रिकामे बेड जरी असतील तरी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध नाही। मेडिकलमध्ये आत्ता आपण पाहिलं 2-4 दिवसापासून तिथेसुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा आहे। ज्या काही तिथे मशिनरीज असतात त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला आहे। आणि असं असताना आपण बघतो आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये एक भीतीचे वातावरण आहे आणि कोविड रुग्ण आहे असं माहिती पडल्यानंतर टेस्ट केल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती एक वेगळं टेन्शन बघायला मिळते। कारमध्ये टाकतो आपल्या घरच्या रुग्णांना, 10 हॉस्पिटलमध्ये फिरतो आणि 10ही हॉस्पिटलमध्ये कोणीही असं म्हणणार दिसत नाही की आहे आमच्याकडे जागा आणि आम्ही त्यांना ॲडमिट करतो आहे। आणि एखाद्या वेळेला ॲडमिट करतो असं म्हटल्यानंतर जेव्हा आपल्याला दिलासा मिळतो तर तेव्हा त्यांची मागणी अशी असते की 2 लाख रुपये तुम्ही डिपॉझिट करा। अनेक लोक असे आहेत ज्यांनी पॉलिसीज काढलेल्या आहे पण त्या पॉलिसी असल्यानंतरही त्यांच्याकडून नगदी पैसे वसूल करण्याचा प्रयत्न हा खाजगी रुग्णालयाचा आहे। मेयो मेडिकलच्या संदर्भामध्ये इतका ताण जास्त वाढलेला आहे का त्यांचासुद्धा नाईलाज आहे। मग आमचं शिवसेनेतर्फे हे म्हणणं आहे की आज जर अशी परिस्थिती असेल की मेयो मेडिकल, एम्स रुग्णालय, प्रायव्हेट रुग्णालय या ठिकाणी कुठेही जर जागा उपलब्ध नाही आहे आणि असंच जर रुग्ण वाढीचं प्रमाण वाढत गेलं तर नागपूर शहराच्या रस्त्यावरसुद्धा रुग्ण पडलेले दिसतील आणि रस्त्यावर तडफडून त्यांचा मृत्यू जर होत असेल तर हे नागपूर शहरासाठी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेतृत्व करणारे नेते आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे शासन आहे आणि अनेक अनुभवी लोक या ठिकाणी असतानासुद्धा जर नागपूरकरांवर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर हे अतिशय शर्मेची या ठिकाणी गोष्ट आहे। म्हणून आम्ही माननीय आयुक्त महोदयांना ही विनंती केली की जर परिस्थिती यंत्रणा ही हाताबाहेर गेलेली असेल, याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश लागत नसेल, कुठल्याही प्रकारची शासकीय रुग्णालयाला समज देऊ शकत नसेल तर आपण कमीत कमी नागपूरकरांच्या पुढच्या या दिवसांसाठी लॉकडाऊन जर केला, जर यंत्रणा आपल्याकडे कुठल्या प्रकारची सक्षम नसेल तर तुम्ही या ठिकाणी लॉकडाऊन केला पाहिजे। लॉकडाऊनचा विरोध करणारे जर लोक असतील तर त्यांना विचारलं पाहिजे की जर लॉकडाऊन करून साखळी तुटत असेल तर तुम्ही त्याचा विरोध काय करता, आणि जर लॉकडाऊन करायचं नसेल तर मग नागपूर शहरातील लोक जर रस्त्यावर कारमध्ये घेऊन, गाडीमध्ये, ॲटोमध्ये घेऊन जर रुग्णाला फिरत आहे तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आणि जर उत्तर देऊ शकत नाही, तुमच्याकडे यंत्रणा नाही, तुमच्याकडे बेड नाही, तुमच्याकडे हॉस्पिटल्स नाही, तर मग एकमात्र उपाय हा लॉकडाऊन आहे अशी आमची मागणी आहे की नवनियुक्त या ठिकाणी कमिशनर साहेब त्यांना मागणी आहे की त्यांनी लॉकडाऊन करावं, नागपूर शहराच्या जनतेसाठी ही पाऊल विचार करून त्यांनी उचलावं, ही विनंती आम्ही त्यांना या ठिकाणी करायला आलेलो आहे।